नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी येत आहे। मित्रांनो, दिवाळी संपली तरी कापूस उत्पादकांना मिळाली नाही नुकसानीची 25% रक्कम। आधी सूचनेनंतर 2 महिन्यात मिळायला हवी होती रक्कम, शासनाकडून केले फक्त पोकळ दावे। मित्रांनो, काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, आधी सूचना देऊन सुद्धा 2 महिन्यामध्ये ही रक्कम मिळायला पाहिजे होती शेतकऱ्यांच्या खात्यावर, फक्त शासनाने केवळ पोकळ दावे करत आहेत। तर मित्रांनो, या संदर्भात ही बातमी आलेली आहे, तर सविस्तर अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, त्यातच आता ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते। या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाईची ही 25% अग्रिम रक्कम दिली जाणार होती, त्यासाठी 27 महसूल मंडळ पात्र ठरली। मात्र दिवाळी झाले देखील ही रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही। शासनासह जिल्ह्यातील सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींकडून दिवाळीच्या आधी नुकसान भरपाईची अग्रिम म्हणजेच 25% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल असा दावा करण्यात आला होता। मात्र उडीद, मूग व सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच भरपाईची रक्कम देण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील पिकाऐवजी कापूस उत्पादकांची संख्या अधिक आहे, मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही, त्यामुळे कापूस उत्पादकांची यंदा ही दिवाळी अंधारातच गेल्याचं चित्र जळगाव जिल्ह्यातून दिसून आलं आहे। तर मित्रांनो, किती पैसे मंजूर झालेले आहेत ते जाणून घेऊया। मित्रांनो, 72 कोटी खात्यावर मात्र पडलेच नाही, सलग 21 दिवसापेक्षा अधिक पावसाचा खंड होता, त्यामुळे जिल्ह्यातील 1,43,000 शेतकऱ्यांचा फटका बसला होता। दिवाळी आधी नुकसान शासनाकडून 1,43,000 शेतकऱ्यांच्या 76 कोटीच्या नुकसान भरपाईची रक्कम जाहीर करण्यात आली होती, मात्र ही रक्कम फक्त उडीद, मूग, सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4 कोटीची नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली। उर्वरित रक्कम ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही मंजूर 72 कोटीची रक्कम देण्यात आलेली नाही। तर मित्रांनो, 72 कोटी रक्कम ही मंजूर झालेली आहे, अद्यापही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात आलेली नाही। त्यातच कळतं सरकार, तर सरकारला एकच विनंती आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर ही 25% पीक विमा रक्कम जमा करावी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कमीत कमी भरून तरी निघेल। तर मित्रांनो, अशी होते कापूस संदर्भात ही मोठी अपडेट होती। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर आपण पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा।